खैराचे चोरटी तोड करणाऱ्या चौदा मजूर कामगारांना शहापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली अटक खैर तस्कर फरार झाले असून चौदा मजूर कामगारांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून केले गुन्हे दाखल पावसाळी भात लागवडीचा हंगाम संपल्यावर आदिवासी मजुरांना काही काम नसते पोटाची खळगे भरण्यासाठी त्यांना कुठेतरी कामाची गरज असते अशाच शहापूर तालुक्यातील बांधनवाडी येथील आदिवासी कामगारांना एका रात्रीचे पाचशे रुपये देतो अशी फसवणूक करून एका खैर तस्कराने चौदा मजूर कामगारांना आपल्यासोबत घेऊन आला आणि त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी शहापूर तालुक्यातील शेरे हद्दीतील जंगलात खैऱ्याच्या लाकडाची तोड करून घेऊ लागला या सर्व प्रकारची माहिती शहापूर वनविभागाचे अधिकारी एन जी कोकराळे यांना समजताच त्यांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून घटनास्थळी जाऊन चौदा आदिवासी मजूर कामगारांना खैर तोडत असताना रंगे हात पकडले मात्र या घटनेची चाहूल लागताच खैर तस्कराने तेथून पळ काढला परंतु चोरी ती चोरीच ही चोरी करणारा तस्कर कोण आहे याचा सुगावा लागावा म्हणून वनाधिकाऱ्यांनी या चौदा मजुरांना अटक करून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला हा सर्व प्रकार शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांना समजताच त्यांनी शहापूर वनविभागाचे कार्यालय गाठले आणि वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन सांगितले की आदिवासी मजूर कामगारांना फसवून आणणाऱ्या तस्कराचा शोध लावून त्याला लगेच अटक करा व मजूर कामगारांना जामीन देऊन सोडून द्या असे लेखी निवेदन देऊन शहापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली

येथील क ठेकेदारांनी जंगल आपण त्यांना म्हणू शकतो की जंगल तस्करच आहेत या तस्करांनी काही आदिवासी बांधवांना रोजगार देतो म्हणून येथे शहापूर तालुक्यामधील घेऊन आले बांदलवाडी या गावातील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना शहापूरमध्ये काय जंगलतोरीसाठी घेऊन आले आणि मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताना त्यांना रात्रीचे साधारण एका रात्रीचे पाचशे रुपये देऊ या रोजाप्रमाणे त्यांना इथे काम देतो रोजगार देतो म्हणून घेऊन आले मात्र हे जी जी जंगल जी तोड केली हे खैराची जी लाकडाची तोड केली त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताना त्यांच्याकडनं लाकूड तोड केली आणि मात्र ठेकेदारपले येथील काय हा जो संबंधित हा प्रकार होता हा वन अधिकाऱ्यांना समजला त्यांनी त्यांना जागेवर जाऊन घटनास्थळी जाऊन त्यांनी करून चौदा आरोपींना ताब्यात घेतले मात्र आरोपी नसून हे आदिवासी स्वतःच्या पोटासाठी स्वतःच्या पोटाची खलगी भरण्यासाठी आलेले होते येथील काही जंगल तस्कर ते मात्र पलाले आणि आज आदिवासी बांधव आहेत त्यांना मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत शहापूरचे आमदार आहेत पांडुरंग बरो यांच्याकडनं आपण जाणून घेऊ बंधू काय सांगा तुम्ही जे हे जे आदिवासी बांधवांना जे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात आहेत त्यांच्या खरोखर अन्याय झालेला काय सांगाल तुम्ही नक्कीच एक प्रकारची आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फसवणूक या ठिकाणी झालेली आहे या तालुक्यात वृक्षतोड अनाधिकृत या ठिकाणी होते आणि अनाधिकृत धंद्यांना आळा बसावं ही प्रामुख्याने आमदार म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे परंतु जी वृक्षतोड झाली आज आदिवासीचा मुख्य व्यवसाय शेती शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोजी रोजगारासाठी मिळेल का ते काम आमचा आदिवासी बांधव या ठिकाणी करतो आहे परवाज कोणतरी त्यांना फसवणूक करून त्या ठिकाणी नेलं की मा मालकी त्या ठिकाणी तोडायची आहे परंतु त्यांना मालकीचा माल आहे की ज जंगलातला आहे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना मालकीचा माल तोडणं म्हणून त्या ठिकाणी नेलं आहे आणि त्या लोकांनी वनविभागाचा जो खैर आहे तो तोडला मुख्य आरोपी त्या ठिकाणी फरार झाले आणि नाग मजुरी करणारे माझा आदिवासी बांधव त्याच्यात जा भरडला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी माझी वन विभागाला की शासनाला या ठिकाणी मागणी आहे की मुख्य आरोपींना तुम्ही योग्य ती शिक्षा करा पण नाग माझा आदिवासी बांधव अशिक्षित बांधव यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करा त्यांना तात्काळ मुक्त करा असं मी आज निवेदन या ठिकाणी वन विभागाला दिलेलं आहे मी मनापासून वन विभागाचे या ठिकाणी अभिनंदन करतोय की त्यांनी चांगल्या प्र प्रकारचा चोरटी वृक्षतोड होती त्याला आळा बसवण्याचं काम करतायत परंतु नाक माझा या माध्यमातून जो आदिवासी बांधव भरडला जातो तो, तो भरडू नये यासाठी आमच्या आदिवासी विभागात वन विभागाने जनजागृती करावी असं त्यांना मी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत नक्कीच जे मुख्य आरोपी आहेत ते त्यांनी ताब्यात घ्यायचे योग्य ते शासन करावं पण माझ्या आदिवासी बांधवांना त्यांना तात्काळ निर्दोष सोडावं ही मागणी मी या ठिकाणी केलेली आहे सध्या साहेब जे आता जे आरोपी ताब्यात घेतले वन विभागाने ते किती आहेत आता एकाच आजनूब भागातील बांदळवाडी या गावातील चौदा आदिवासी बांधव त्या ठिकाणी आहेत मोलमजुरी करायला घेऊन जातो म्हणून त्यांना फसून नेलेलं आहे आणि म्हणजे ही फसवणुकीचा गुन्हासुद्धा चारशे वीसचा गुन्हा आणि अठराशेचा गुन्हा त्या संबंधित आरोपावर करावा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे आपण पाहू शकता की आमदार साहेबांनी सांगितले की फसवणुकीचा गुन्हा जो हा हा ठेकेदार आहे आपण म्हणू शकतो आहे की चोर चोरी करून गेला मात्र संन्याशाला फाशी होत आहे अशी पद्धत शहापूर वन विभागावर त्यांचाही काही दोष नाही जे आरोपी भेटले ते मात्र जे येथील जे आदिवासी बांधव होते त्यांना फसवून आणलेलं जो तस्कर तो मात्र पलून गेलेला आणि हे जे मजूर कामगार आहेत त्यांना वन विभागाने आज अटक केलेले कॅमेरामॅन हरेशचा सुनील गरत न्यूज शहापूर गेल्या हप्त्यामध्ये एक चोरटी वाहतूक करणारी खैराची जी वन अधिकाऱ्याने एक गाडी पकडली होती आणि आता त्याचबरोबर जे आता काही मजूर आहेत त्यांना मात्र एका जंगल तस्कराने फसून आणून गस्त घालून त्यांना रंग वन जे क्षेत्र वन क्षेत्रपाल आहेत काय किती वन अधिकारी त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने काही कामगिरी केली आहे परंतु मात्र चोर तो चोरच चोरी करणारे जे मजूर आहेत त्यांना आज ताब्यात घेतले त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत वन क्षेत्रपाल येथील शापूरचे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ साहेब जे आज काही मजुरांना पकडलं गेलेले काय सांगाल तुम्ही या त्या संदर्भात हे आपला हा जो परिसर आहे हा तानसा अभयारण्याचा परिसर आहे या तानसा अभयारण्याच्या परिसरामध्ये खैर ह्या प्रजाती खूप चांगल्या प्रजाती प्रकारच्या आहेत आणि इतर जंगलही म्हणजे चांगल्या प्रजाती चांगल्या प्रकारचे वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कसं आहे खैर ह्या प्रजातीला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्या कारणाने काही तस्कर याचा uh, गैरफायदा आदिवासींचा गैरफायदा घेऊन त्यांना घेऊन या वृक्षतोडी तोडल्या जातात वृक्षतोड केली जाते यांच्याकडून है आणि ह्यांचा म बाजार मार्क बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री केली जाते तर अशा पद्धतीने आपण आळा घालण्यासाठी एक दहा तारखेला आपण एक गाडी पकडली होती त्यासोबत वाहतूक करणारी वाहतूक करणारा जो आरोपी होता तो पकडलेला आहे त्याला आता कालच कोर्टाने त्यांना जामिनावरती मुक्तता दिलेली आहे आणि दुसरे काही त्याचे जे सहकारी आहेत त्यांची नावं भेटत आली आणि त्यांना आपण तपासासाठी ताब्यात घेतलेले आहेत आणि कोर्टाने त्यांना चार दिवसाची पी फॉरेस्ट कस्टडी दिलेली आहे आणि तसेच आता एक राऊंड गुन्हा नंबर शेरा जो राऊंड गुन्ह्यांमध्ये काही पंधरा आरोपी वृक्षतोड करताना आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्याकडून काही अधिक माहिती पुढे आलेली आहे तर पुढील तपास चालू आहे आता आता जे सध्या तुम्ही ताब्यात घेतलेले आरोपी आहेत हे काय मजूर कामगार आहेत यांच्यावर जो असणारा जो तस्कर आहे तो मात्र पळून गेले या संदर्भात काय सांगाल तुम्ही त्यांच्याकडून चौकशी ताब्यात घेण्याची चौकशी चालू आहे स्टेटमेंट देण्यास चालू आहे आणि पुढील नाव येतात त्यानुसार आम्ही पुढील त्यांना अटक करण्यासंदर्भात आमची प्रक्रिया चालू आहे जे हे जे मजूर आहेत ते तर म्हणतात त्यांना फसवून आणलं होतं त्यांचं काही दोषच नाही आता यांच्यावर कारवाई होणार नाही शेवटला गुन्हा हा गुन्हा असतो त्या गुन्ह्यामध्ये आता आपण कोर्टात माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करतोय माननीय न्यायालय जो निर्णय देतील त्या निर्णयावरती आपण पुढे त्यांनी पण आता जे काही का मजूर आहेत असं वारंवार जे हे प्रकार घडतात त्यासाठी जे आताचे जे काही तस्कर असतात ते मात्र पळूनच जातात त्यांच्या कोणत्याही प्रकारचे कारो आहेत नाही काय सांगा या संदर्भात मजूरच असं म्हणता येणार नाही परंतु आता काही जे धागावर राहून गुन्हा नंबरमध्ये आम्ही जे पकडले त्या मजुरांसोबतच आम्ही त्यांचे जे मोरके जे आहेत जे कोण तोडतात आहे कोण त्यांना आणतं जात आहे कोणते वाहतूक चालते जी साखळी जी पद्धत आहे ती सुद्धा आम्ही त्यांना पकडलेले आहेत आणि त्यांना मायलेट कोर्टासमोर हजर करून त्यांच्याकडून कारवाई चालू आहे म्हणून शेवटी चोरत चोरत मजूर किंवा तस्करी जे प्रकार घडतात त्याच्यावर सतत रात्रीचे गस्त स्वतःच्या जीव धोक्यात घालूनही आज असे प्रकारचे तस्करांना काय को कोणत्याही प्रकारचा आला बसण्यासाठी रात्रीचा दिवस करूनही मात्र आज समोर पाहू शकता की रक्षाबंधन होतं काल स्वतः आपल्यासोबत जे अधिकारी आहेत रक्षाबंधनच्या दिवशी त्यांची पहिल्यांदाच बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि ती बहिणी राखी बांधण्यासाठी त्यांच्याकडे आली परंतु ते रक्षाबंधनालासुद्धा ते जाऊ शकले नाही असे जे प्रकार होतात शहापूरमध्ये आज त्यांचा रक्षाबंधन येथील एक बघिनी आली त्यांना रक्षाबंधन केलं पण असे जर अधिकारी या शहापूरला जर लाभले तर खरोखर आज ह्या कुठे तस्करी ती मात्र थांबण्यासाठी जी जी, जी रोजची चोरटी वाहतूक होते त्यांचा ता अभयारण तर मोठ्या प्रमाणात श चोरटी वाहतूक होते ती याच्यावर कुठेतरी आला बांधण्यासाठी अशा अधिकाऱ्यांची मात्र आज गरज आहे कॅमेरामन हरेश स सुनील घरत विथ शहापूर 玉米。